महिलांचं प्रतिनिधित्व आणि महिला शक्तीची झलक पाहायला मिळते. डुडल मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने एक खास डुडल तयार केलं. या डुडल मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आलाय. स्त्री वर्गाला शुभेच्छा देणारी एक खास पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सगळ्यात चौकटी म्हणून सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरू आहे ती थक्क करणारी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील, परदेशात नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने त्या सहज स्थिरावत आहेत. जिथे जगातील तिथे स्वतःचा जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जागतिक महिला दिनानिमित्त पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांनी सिंहगड एक्सप्रेस मध्ये लोणावळा बोगीत केक कापून तसेच एकमेकींना गुलाबाचे फूल देत मोठ्या आनंदात महिला दिन साजरा केला. यावेळी सहप्रवासी पुरुष मंडळींनी टाळ्या वाजवून महिलांचे अभिनंदन केले आहे. या महिला प्रवाशांनी लोणावळा बोगीत पाऊल ठेवताच पुरुषांनी फुलांचा वर्षाव करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सांगलीतील स्माइली हास्य क्लबने एक नवा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत 60 वर्षांवरील महिलांचे लेझिम पथक स्थापन करण्यात आले आहे. या लेझिम पथकाचे प्रात्यक्षिक महिला दिनी पार पडले. 60 वर्षांवरील वयोगटातील महिलांनाही व्यासपीठ मिळावे यासाठी स्माइली हास्य क्लबकडून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या पथकात 60 वर्षांपासून 75 वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. महिला दिनानिमित्त सर्वत्र मोठमोठे कार्यक्रम होत असतात, मात्र शेतात तसेच कामावर राबणाऱ्या कष्टकरी महिलांसोबत कोणीही महिला दिन साजरा करत नाही. येवल्यातील धडपड मंचाने हे लक्षात घेत कोटमगाव येथील कष्टकरी महिलांना साडी चोळीचे वाटप केले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे थोडंसं कमीपणाचं वाटत असल्याचं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. नेमकी काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नसल्याचं पवार म्हणाले. सरकारी रुग्णालयात दर बुधवारी महिलांची मोफत तपासणी होणार आहे. महिलांच्या कर्करोग उपचारासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. कॅन्सर रुग्णांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. शेतकरी प्रश्नी विरोधक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेता अजित पवार म्हणाले. नुकसानग्रस्त भागाची यादी मागवली आहे. राज्यात अवकाळीमुळे 13,729 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय अशी माहिती विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह इतर ग्रामीण भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसाने हवेत गारवा निर्माण केला आहे. या अवकाळीमुळे जिल्ह्यातील गहू पिकासह फळपीक संकटात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तीन दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ वातावरण असून 2 दिवसांपासून तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात
पाऊस पडतो आहे. मंगळवारी रात्री येवला तालुक्यातील नगरसूल आणि सायगाव येथे गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू हरभरा तसेच कांदा पिकांना या गारांचा फटका बसला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यात अमरावतीच्या चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड भागातील संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संत्राने बहरलेल्या बागेचं नुकसान झालंय. यासोबतच गहू हरभरा पिकाचे देखील नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला संत्रा खराब झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशी नाशिक मधील काही भागात पाऊस सुरूच आहे. कळवण भागात काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सुमारे 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. गहू पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यासोबतच कांदा, द्राक्ष आणि भाजीपाल्याची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. निर्यातक्षम द्राक्ष दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. सध्या सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीस गती आली आहे, मात्र निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. नाशवंत माल असल्याने द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत. सध्या किलोला 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळत आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेअंतर्गत निर्यातक्षम द्राक्षाला 60 ते 70 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र ही जलवाहतूक नवी मुंबई उरण परिसरातील स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर घाला घालत आहे. दिवाळे मोहा न्हावा गावातील मच्छीमारांना महाराष्ट्र प्रादेशिक बंदर विभागाने मासेमारीसाठी जाळे न टाकण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. एवढंच नव्हे तर जाळे टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद या पत्रात देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये संताप असून नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात येते. काळ्या आईमध्ये राबून कष्टाने पिकवलेला शेतमाल विकणाऱ्या नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी ग्रामस्थांनी शेतमालाला भाव मिळत नसल्याने चक्क गावच विकायला काढले आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होतीये. देवळ्याचे माळवाडी गाव कांदा उत्पादक गाव म्हणून ओळखलं जातं. सध्या कुठल्याच शेतमालाबरोबरच कांदाही कवडीमोल भावात विकला जातोय. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आलाय. मावळ तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत मंगळवारी दुपारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मावळ तालुक्यात धुलिवंदन सणाला गालबोट लागला आहे. जयदीप पाटील असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो आंबी येथील डॉक्टर डीवाय पाटील अभियांत्रिकी महिला विद्यालयात महाविद्यालयात संगणक शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त वैयक्तिक लाभ योजनेच्या कामासाठी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळालाय. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 2020 ते 2022 या आर्थिक वर्षात मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांचे उद्दिष्ट गाठण्यात गोंदिया जिल्हा अव्वल ठरलाय. कसबा निवडणुकीत तब्बल 32 वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. कराड येथे पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. त्रिपुरा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. माणिक सहाच दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा या सोहळ्याला उपस्थित होते.